जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, इथली सभा आटपली की मला भिवंडीला जायचंय आणि आपल्या आपल्या अत्यंत स्वच्छ प्रतिमेच्या राज्यातल्या सरकारने जे अप्रतिम रस्ते करून ठेवलेले आहेत त्या रस्त्यांवरनं वाटचाल करत 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 मजल दर मजल करत मला तिकडे भिवंडीला जायचंय. काय रस्ते म्हणायचे का काय म्हणायचं याला? बरोबर, मध्ये रस्ताच नाहीये. एक तर खड्ड्यात जा किंवा स्पीड ब्रेकरवरनं जा, कुठून तरी खालून तरी जा, नाही तर वरून तरी जा, सरळ जायचंच नाही. माझं काय झालंय, सकाळपासून गेले 2-3 दिवस सकाळपासून या चॅनलच्या मुलाखती आणि संध्याकाळी सभा, त्याच्यामुळे घशाचं नरडं झालंय. आणि चॅनलवरती पण विषय तेच, प्रश्नही तेच. मराठीच्या मुद्द्याचं काय झालं? म्हटलं काय झालं? म्हटलं मराठीचा मुद्दा काय असा म्हटलं? त्या निवडणुकीसाठी घेतला होता काय? म्हटलं या संपूर्ण मराठीच्या मुद्द्यावरती, मराठी माणसाच्या विषयावरती, मराठी भाषेच्या विषयावरती अख्खा पक्ष उभा आहे म्हटलं. तो पक्ष जर उभा असेल तर सोडेन कशाला मी? काय झालं म्हणे त्या आंदोलनांचं? काय म्हणजे ना, काही काही लोक तर अशी असतात की साला परवाचं पण विसरून जातात. आता मी तुम्हाला खरं तर लवकर सोडणार आहे आणि लवकर एवढ्यासाठी सोडणार आहे, मला जायचंय म्हणून नाही मी सांगत तुम्हाला. माझ्या असंख्य अनेक प्रश्नांची मी उत्तरं आज त्या एबीपी माझाच्या त्या काय कट्टा असतो ना त्या कट्ट्यावरती मी दिलेली आहेत. ती जरा आता घरी जा आणि सगळेजण ऐका. मला असं वाटतं 8:30 वगैरे सुरू होईल ते. मला बोलले काय झालं त्या आंदोलनांचं? मी म्हटलं काय झालं? जे इतक्या वर्षात नाही झालं ते म्हटलं आमच्या आंदोलनाने झालं. म्हटलं केंद्रामध्ये रेल्वे मंत्री त्या ममता बॅनर्जी जेव्हा आल्या, इतकी वर्ष आपले खासदार तिकडे जात आहेत पण त्या खासदारांना जे जमलं नाही ते तुम्ही आणि मी. मी म्हटलं सर मला कळतच नाही, सर निवेदनाची भाषाच नाही कळत आहे ना, प्रत्येकाला काय फटकावलेच पाहिजेत. महाराष्ट्राच्या असंख्य अनेक शहरांमध्ये सगळ्या दुकानांच्या पाट्या मराठीत झाल्या. कधी झाल्या? आंदोलनानंतर झाल्या. केंद्रीय आस्थापनांमधला सर्वात जास्ती ज्या राज्यांमध्ये ज्या नोकऱ्या उपलब्ध असतील त्या राज्यातल्या मुलांना मिळाल्या पाहिजे हा केंद्र सरकारचा निर्णय झाल्यानंतर तो कोणामुळे झाला? तो आपल्यामुळे झाला. सगळे विसरून जातात. टोलचं काय झालं म्हणे? काय झालं म्हणजे? ज्या वेळेला टोलच्या संदर्भातलं पहिलं आपण आंदोलन जेव्हा सुरू केलं ते सुरू केल्यानंतर महाराष्ट्रामधले 65 टोल नाके या राज्य सरकारला बंद करायला लागले. ते कोणामुळे? आपल्याच आंदोलनामुळे ना. त्याच्यानंतर अजून 2 केले. त्याच्यानंतर मी त्या पृथ्वीराज चव्हाणांना जाऊन भेटलो. मी म्हटलं अजून 22 टोल नाके आहेत. बरं, त्या 22 टोल नाक्यांची आवश्यकताच नाही, काही गरजच नाही. 2 कोटी 3 कोटी आणि 5 कोटी एवढ्या किमतीचे ते रस्ते. म्हणजे 3 कोटीच्या रस्त्यासाठी टोल किती? म्हणजे किती वर्षाचा टोल? 23 वर्षाचा टोल. 3 कोटी वसूल करायला 23 वर्ष लागतात.
पांच कोटी का टोल वसूल करायला किती वर्ष 25 वर्ष पांच कोटी का टोल वसूल करायला 25 वर्ष लागतात। मैं आपले तोंड फाकवे मुख्यमंत्री त्यांना मी हे सगळं सांगितलं। आचारसंहिता लागू व्हायच्या आत म्हणे मी रद्द करतो। आचारसंहिता ही गेली निवडणुकाही लागल्या आता आचारसंहिता संपायची मी वाट बघतोय। मी असल्या आंदोलनामध्ये सोडणारातला माणूस नाही मी आणि कोणाला दाखवण्यासाठी मी आंदोलन करत नाही। एखाद्या गोष्टीबद्दल ज्याला मला तिडीक जाते त्यावेळेला या सगळ्या गोष्टी घडतात आणि काय गरज आहे मला काय उपयोग आहे या गोष्टींचा नाही तर त्याच्यातनं जर निर्णय होणार नसतील तुमच्या कष्टातनं तुमच्या आंदोलनातनं जर समजा कुठच्याही प्रकारचे निर्णय होणार नसतील तर ते निर्णय होणार नसतील तर करायची कशाला झक मारायला आंदोलनं। वेळ कसा घालवायचा प्रश्न पडलाय का आम्हाला? आज या लोकसभेच्या निवडणुका आपण लढवतोय या लोकसभेच्या निवडणुका कशासाठी लढवतोय? जे आजपर्यंत कधी दिल्लीत झालं नाही जे आजपर्यंत दिल्लीने कधी ऐकलं नाही ते ऐकवण्यासाठी म्हणून या लोकसभेच्या निवडणुका मी लढवतोय। या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या महाराष्ट्रातल्या ज्या व्यथा आहेत त्या दिल्लीश्वरांच्या कानात घालण्यासाठी म्हणून मी या निवडणुका लढवतोय। महाराष्ट्रातल्या बेरोजगारांना कामं नाहीत मी मुख्यमंत्र्यांनाही अनेकदा सांगितलं याच्या अगोदरही सांगितलं विलासराव देशमुखांना सांगितलं होतं म्हटलं इथल्या पहिल्या मुलांच्या पहिल्यांदा हाताला काम द्या ना। अनेक उद्योगधंदे म्हटलं महाराष्ट्रामध्ये येत आहेत ही आमची मुलं नुसती म्हटलं फिरत राहणार अनेकांची शिक्षणं झाली आहेत काहींची शिक्षणं नाही झाली आहेत दोघेही बेरोजगार। आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत जवळून पाहिलेल्या गोष्टी मी सांगतोय तुम्हाला मला कल्पना आहे त्या ती 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 परिस्थिती काय असते ना। शिक्षण झालंय पुढे काय करायचं माहीत नाहीये बहिणीचं लग्न थांबलेलं आहे स्वतः कमवता नाहीये घरी गेल्यावरती आई वडील विचारतायत आज दिवसभर काय केलं कुठे गेला होतास नोकरी वगैरे काही मिळाली का नाही मिळाली कारण बाहेरच्याने येऊन घेऊन गेल्या आमच्या नोकऱ्या आम्ही आमचे हात हलवत बसलोय। ही जी सगळी कौटुंबिक परिस्थिती जी निर्माण होते प्रत्येक घराघराची निर्माण होते ही कशामुळे होते हो? महाराष्ट्रामध्ये इतक्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आज होत आहेत पण त्या होत असताना ते उद्योगधंदे जे येत आहेत ती माणसं बाहेरून माणसं आणतायत पण इथल्या तुम्हाला विचारायला कोणी तयार नाही आणि आमचं राज्य सरकार हे त्यांना सांगायलाही तयार नाही की जर समजा तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्हाला इथल्या स्थानिक मराठी मुलांना तुम्हाला नोकऱ्या दिल्या पाहिजेत किंवा मुलींना नोकऱ्या दिल्या पाहिजेत हे आमचं सरकारही सांगत नाही। हा झाला राज्याचा भाग पण केंद्रामधनं उद्या ज्या प्रकारच्या गोष्टी इथे महाराष्ट्रामध्ये येणार आहेत या तुम्हाला कळल्या तर पाहिजेत। किती प्रकारचे पैसे महाराष्ट्रामध्ये येतात कोणत्या प्रकारचे उद्योग महाराष्ट्रामध्ये येणार आहेत या सगळ्या गोष्टींची कल्पना तुम्हाला देण्यासाठी त्याच्यासाठी म्हणून तो खासदार तिकडे पाठवायचा असतो तो तिकडे गेला पाहिजे त्यांनी येऊन तुम्हाला सांगितलं पाहिजे की ह्या हे उद्योग येत आहे इथे तयारीला लागा कामाला लागा। त्या रेल्वेच्या परीक्षांच्या संदर्भामध्ये मी ज्याला हे सगळं झालं मला अनेकांनी सांगितलं आणि दुर्दैव असं की आपलेच हिणवतात बाकीच्या राज्यांमध्ये ही गोष्ट होत नाही आमच्याकडे आमचेच हिणवतात मराठी मुलं कुठे काम करतायत त्यांना कामं करायला आवडत नाही म्हणे कामावर गेले की सुट्ट्या घेतात सणासुदीची कारणं सांगतात आणि म्हणे सुट्ट्या घेऊन मोकळे होतात त्याच्यामुळे म्हणे कुठच्या कारखान्यामध्ये त्यांना घेत नाहीत कुठच्या कामावरती त्यांना घेत नाहीत। महाराष्ट्रातल्या कुठच्याही याच्यामध्ये जाऊन बघा कमी अधिक प्रमाणामध्ये मराठी मुलं काम करतायत अशी एक जागा नाही आहे महाराष्ट्रामध्ये की जिकडे मराठी मुलं नाही आहेत पण बाकीच्यांची संख्या इतकी आहे की त्यांची संख्या कमी आहे पण काम करतायत। हे कोणी सांगायचं तिकडे वरती या गोष्टी कोणी मांडायच्या?
आज या महाराष्ट्राला गरज नसताना, मी नेहमी सांगत आलो आपल्याला, महाराष्ट्राला गरज नसताना आज या महाराष्ट्रामध्ये दिवसाला उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या तीन फक्त राज्यांमधनं 48 ट्रेन्स येतात. 48 ट्रेन्स मुंबईत येतात, ठाण्यात येतात, कोल्हापुरात जातात, पुण्यात जातात, नाशिकला जातात. आणि त्या सगळ्याच्या सगळ्या ट्रेन्स तिथली माणसं सगळे भरून आतमध्ये इथे आणतायत. कुठे जातायत, कोण येत आहे, कुठे कामाला लागतायत, कुठे राहतायत, कोण पाठवतंय, काही माहिती नाही. त्या दिवशी कुठच्यातरी एका चॅनलवरती त्यांचे इंटरव्ह्यू घेत होते कुठेतरी. असे सहज रस्त्याने फिरता फिरता तुमचं काय मत आहे. अशा जवळपास 5 ते 6 माणसं होती ज्यांनी सांगितलं की आमचा काय संबंध नाही, आम्ही इथले मतदार नाही होत, आम्ही बाहेरचे होत. पण असे असंख्य लोक आहेत की जे तिकडेही मतदान करतात आणि इकडेही मतदान करतात. कारण आमचा काय, आमचा गेटवे ऑफ इंडियाचं ना. चला इथून घुसा, इथून घुसा, कुठूनही घुसा, पण घुसा. या ट्रेन्स का चालू आहेत महाराष्ट्रामध्ये? तिकडे कोणी माणसं जात नाहीत, त्या प्रदेशामध्ये कोणी जात नाही. मग तिथून फक्त इथे माणसं आणण्यासाठी म्हणून तुम्ही ट्रेन सुरू केले आहेत, ज्यांची आम्हाला गरज नाही, ज्यांची आम्हाला आवश्यकता नाही, असं एकही खासदार आजपर्यंत लोकसभेमध्ये बोलला नाही. जाणीवा कशा जागे असायला लागतात ना, याचं अप्रतिम उदाहरण म्हणजे गोवा आहे. बिहारमधून एक ट्रेन सुरू झाली गोव्यामध्ये, ज्यावेळेला ती सुरू झाली त्यावेळेला तेव्हाचे त्यांचे जे मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्हाला या ट्रेनची गरज नाही, आम्हाला इथे ट्रॅक्स नकोत, आम्हाला तिथून ट्रेन नको. आम्हाला वाक्य फार महत्वाचं आहे. केसेस राज ठाकरेंवर टाकतात, त्या मुख्यमंत्र्यावर नाही टाकली केस. त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्हाला भिकाऱ्यांची ट्रेन नको, आमच्या गोव्यामध्ये भिकारी नकोत. त्यांच्यावरती नाही कोणी केस टाकली, त्यांच्याबद्दल कोणी काय बोललं नाही. या महाराष्ट्राचा हक्क जपण्यासाठी, महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी, याच्यासाठी मी खासदार पाठवते तिकडे. कोणाला तरी दाखवण्यासाठी मी खासदारकीच्या निवडणुका लढवत नाहीये, किंवा कोणाला तरी जिंकून आणण्यासाठी किंवा कोणाला तरी हरवण्यासाठी निवडणुका लढवत नाही मी. आणि जर या प्रकारचे खासदार जर समजा पोहोचले नाहीत, महाराष्ट्राला कधीच न्याय मिळणार नाही. अहो महाराष्ट्राच्या पाण्याचा प्रश्न नाही सुटत अजून, महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी महाराष्ट्राला मिळत नाही. माझ्याकडे आता कागदपत्र नाही आहे इथे. केरळा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश त्यांच्या त्यांच्या राज्याचा जो लवाद आहे, पाण्याचा लवाद आहे, त्या लवादावरून त्यांच्या हक्काचं जे पाणी आहे ते मिळवण्यासाठी त्या राज्यातले सगळे खासदार एकत्र येतात, भांडतात आणि त्यांच्या हक्काचं पाणी त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये घेऊन जातात. आज महाराष्ट्र राज्याकडे त्या प्रकारचं पाणी आणण्यासाठी, आपल्या हक्काचं पाणी येण्यासाठी म्हणून आमचे कोणी खासदार बोलत नाहीत. आम्हाला त्याची चिंताच वाटत नाही. हे तिकडे जातात आणि लाचार होतात, तिथे काय करत असतात माहिती नाही. आणि मग तिथे काँग्रेसवाल्यांच्या बंगल्यांच्या बाहेर फिरायचं आणि लाचारी पत्करायची, याचं उत्तम उदाहरण म्हणजे तो परांजपे. दिल्लीत जायचं, शरद पवार साहेबांच्या बाहेर बंगल्याच्या बाहेर कुत्र्यासारखं थांबायचं आणि तिकडे कुत्र्यासारखं थांबून करून झालं की इथे यायचं. हे असे लाचार होतात तिकडे जाऊन. इथून विमानात दिल्लीला जाताना बसताना घरात पाठीचा मणका काढून ठेवून देतात फ्रीजमध्ये, कारण ताट करण्याची गरज काय तिकडे दिल्लीमध्ये, आवश्यकताच नाही. हे असली लोक पाठवायचेत. हे दुसरे कोणतरी एक बाहेरचे येऊन बसले इथे, काय गरज आहे त्यांची. डॉक्टर शिंदे काय ऑपरेशन आहे तिकडे, आमची एक डॉक्टर आहेत तिथे नाशिकला. पण डॉक्टर कोण आहेत, स्त्री रोगतज्ञ आहेत,
मुलांना जन्म देतात, काय करतात, नवनिर्माण करतात, नवीन जन्म देतात, एका मुलाला जन्म देतात, पृथ्वी तलावरती आणतात, नवीन मुलाला जन्म देतात, तिथे ते महिलांचा विश्वास असतो। डॉक्टर्स इंजिनियर्स हे कोणी जाणं न जाणं हा विषय नाहीये माझा, पण कशासाठी गेलं पाहिजे, का गेलं पाहिजे, भावना काय आहेत। आणि तिथे ज्या वेळेला लोकसभेमध्ये ज्या वेळेला इतर लोक इतर राज्यातले लोक ज्याला तुटून पडतात आपल्या महाराष्ट्रावरती, तिथे तर बोलणारे तर पाहिजेत पण वेळ प्रसंगी दोन हात करणारे पण पाहिजेत। महाराष्ट्र काय आहे हे तिकडे दिल्लीश्वरांना दाखवून देणारी ही माणसं पाहिजेत। कुठे गेला राजू, ये इकडे। वाटतो की ते दोन हात करेल, बाकीचे शेंबडे वाटतात का? उमेदवार असावा तर असा, या अशी माणसं दिल्लीला गेली पाहिजे, अशा माणसांनी तिकडे दिल्ली गाजवली पाहिजे आणि हादरवली पाहिजे। आणि म्हणून माझे विचार, राजू याच्या पुढे तिथे दिल्लीत घेऊन जाईल तुमच्या आशीर्वादाने, मला खात्री आहे। मी जिकडे जिकडे जातोय तिथे तिथे ज्या प्रकारची सभा होते, ज्या प्रकारची गर्दी होते, मला खात्री आहे की आपले खासदार निवडून येणार आणि ते पुढे याच्या पुढे दिल्ली गाजवणार। दिल्लीला कळेल महाराष्ट्र नावाची चीज काय असते ना, ही तिकडे दिल्लीश्वरांना कळेल। आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या भरोश्यावरती मी आता आपली रजा घेतो। राजूला आपण प्रचंड बहुमताने विजयी कराल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो। आणि येत्या 24 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण बटन दाबून राजूला प्रचंड मताने विजयी करावं अशी एक आशा अपेक्षा बाळगतो। आणि आपली सर्वांची मी रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।